नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लवकरच आपला 11वीचा निकाल जाहीर होईल आणि गुणपत्रक आपल्याला शाळेतून मिळेल। 11वीचं मार्कलिस्ट हे एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे आणि ते आपण कायमस्वरूपी जतन करून ठेवतो, त्यामुळे जेव्हा 11वीचं मार्कलिस्ट आपल्याला शाळेतून मिळेल त्यावेळी त्यावरील सर्व माहिती तपासून बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि जर काही माहिती चुकली असेल तर ती दुरुस्त करून घेणं सुद्धा गरजेचं आहे। काही माहिती असते आणि कोणती माहिती आपण तपासून घेणं आवश्यक आहे ते सांगण्यासाठीच मी आजचा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलो आहे। आपलं 11वीचं मार्कलिस्ट साधारणपणे अशा पद्धतीचं असेल। यावर इथे आपल्या शाळेचा ईओडायस नंबर असेल। प्रत्येक शाळेचा एक यू डायस नंबर असतो आणि प्रत्येक शाळेचा यू डायस नंबर हा वेगळा असतो। इथे निकालाची तारीख असेल डाव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला, ज्या दिवशी तुमचा निकाल जाहीर होईल ती तारीख तिथं असेल। त्यानंतर इथे शाळेचं नाव असेल, खाली इथे ॲन्युअल रिझल्ट 2022-23। तर हे शैक्षणिक वर्ष बघून घ्या, 2022-23च आहे का। त्यानंतर खाली तुमची काही वैयक्तिक माहिती असेल, इथे स्टँडर्ड 11वीचा निकाल असल्यामुळे अर्थातच या ठिकाणी 11th असेल आणि ब्रांच तुमची जी असेल सायन्स आर्ट्स कॉमर्स ती इथे तुम्हाला दिसेल। सायन्सचा विद्यार्थी असेल तर इथे सायन्स येईल, परंतु आर्ट्सचा विद्यार्थी असेल तर त्या ठिकाणी इथे अशा पद्धतीने आर्ट्स येईल। जर कॉमर्सचा विद्यार्थी असेल तर इथे कॉमर्स तुम्हाला दिसेल। त्यानंतर इथे पुढे डिव्हिजन असेल तुमची ए बी सी डी ई, जे काय तुमची डिव्हिजन असेल ती इथे येईल। त्यानंतर या ठिकाणी तुमचा एक्झाम नंबर, जो एक्झाम नंबर जो परीक्षा क्रमांक आपण पेपरवर टाकलेला आहे परीक्षा देताना, तो तिथे येईल, तो चेक करून घ्या बरोबर आहे का। आणि इथे तुमचा रजिस्टर नंबर असेल। हा रजिस्टर नंबर प्रत्येक विद्यार्थ्याचा आपल्या त्या शाळेतला एक युनिक नंबर असतो। जेव्हा आपण ऍडमिशन घेतो त्या शाळेत तेव्हा हा नंबर आपल्याला मिळतो आणि हा कायम नंबर फिक्स असतो। म्हणजे इव्हन तुम्ही शाळा सोडून गेल्यानंतर काही वर्षानंतर शाळेत आला आणि तुम्हाला जर समजा काही पाहिजे असेल, की समजा तुमचा दाखला हरवलाय 12वीचा आणि तुम्हाला दाखला पाहिजे असेल डुप्लिकेट, तर त्यावेळी हा रजिस्टर नंबर तुम्हाला विचारला जातो, कारण त्या नंबरवर तुमची सगळी माहिती नोंदवलेली असते। त्यामुळे तो रजिस्टर नंबर हा प्रत्येक विद्यार्थ्याचा त्या शाळेतला युनिक नंबर असतो। त्यानंतर म्हणजे ही तुमची इथं जी आहे ही सगळी वैयक्तिक माहिती आहे तुमची, ती तपासून घ्या। त्या खाली इथे तुमचं नाव असेल स्टुडंट्स नेम, त्या नावाचं स्पेलिंग तुमच्या 10वीच्या शाळा सोडल्याच्या दाखल्याप्रमाणे आणि 10वीच्या मार्कलिस्ट प्रमाणे बरोबर आहे का ते तपासून घ्या। स्पेलिंग मध्ये काही चूक झाली असेल तर तात्काळ वर्ग शिक्षकाच्या निदर्शनास आणून द्या आणि दुरुस्ती करून घ्या। शाळेच्या जनरल रजिस्टर मध्ये जसं नाव असेल तसं इथं छापलं जातं। त्याच्यानंतर इथं तुमचे विषय असतील, पहा या ठिकाणी या कॉलम मध्ये आपल्याला 11वीला आणि 12वीला 8 विषय असतात। पहा या ठिकाणी 1, त्यानंतर 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8। तर ह्या 8 पैकी 3 विषय फक्त कंपल्सरी असतात, इंग्लिश 1, एन्व्हायरमेंटल एज्युकेशन अँड वॉटर सिक्युरिटी 2 आणि हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन 3। हे 3 विषय सगळ्यांना कंपल्सरी सगळ्यांचे सारखे आहेत, बाकीचे ऑप्शनल विषय आहेत। म्हणजे आर्ट्सचा विद्यार्थी असेल तर त्याचे हे बाकीचे विषय वेगळे येतील, परंतु इंग्लिश एन्व्हायरमेंटल एज्युकेशन आणि हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन हे सगळ्यांना सारखे आहे, पण आर्ट्सचा असेल तर त्याचे बाकीचे विषय पाहा या ठिकाणी मराठी हिंदी हिस्ट्री त्यानंतर इकॉनॉमिक्स इथे पॉलिटिकल सायन्स। कॉमर्सचा असेल तर आणखी विषय वेगळे आहेत, पा या ठिकाणी ऑप्शनल विषय इथे मराठी आहे इकॉनॉमिक्स आहे इथे नंतर बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट सेक्रेटेरियल प्रॅक्टिस। इव्हन एखादा विद्यार्थी सायन्सचा असेल, सायन्सच्या विद्यार्थ्यांचे सुद्धा विषय वेगवेगळे असू शकतात, एखाद्याचा विषय मराठीच्या ऐवजी हिंदी असू शकतो किंवा दुसऱ्या एखाद्या विद्यार्थ्याचा विषय मराठीच्या ऐवजी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
असा असू शकतो। त्यामुळे हे विषय आपले वेगवेगळे असू शकतात, तर ते तुम्ही नीट तपासून घ्या। एखाद्याचा बायोलॉजीच्या जागी जिओग्राफी असू शकतो, एखाद्याचा मॅथमॅटिक्सच्या ठिकाणी जिओग्राफी असू शकतो, तर ते विषय बघून घ्या। त्यानंतर हा जो दुसरा कॉलम आपल्याला इथं दिसतोय त्यामध्ये मॅक्झिमम मार्क्स म्हणजे कितीपैकी, तर आपले हे सगळे 100 पैकी मार्क्स आहेत। आणि शेवटचे जे दोन विषय आहेत एन्व्हायरमेंटल एज्युकेशन आणि दुसरा हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन, ते ग्रेडचे विषय आहेत। म्हणजे या ठिकाणी तुमचे ग्रेड येतात, श्रेणी येते, ए बी सी डी अशा प्रकारे मार्क्स येत नाहीत। नंतरचा जो कॉलम आहे मार्क्स ऑप्टेन, तर तुम्हाला 100 पैकी किती मार्क्स मिळाले ते इथे दाखवले जातात। अर्थात हे फक्त वार्षिक परीक्षेचे मार्क्स नसतात, तर आपण वर्षभर जेवढ्या परीक्षा दिलेल्या आहेत म्हणजे घटक चाचणी 1, घटक चाचणी 2, प्रथम सत्र परीक्षा, त्यानंतर वार्षिक परीक्षा, प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा, सगळ्या मार्कांची टोटल केली जाते, ते 200 पैकी होतात। त्याला डिवायडेड बाय 2 करून तुमचं हे ॲव्हरेज काढलं जातं आणि म्हणजे मग तुम्हाला वर्षभरात 100 पैकी त्या विषयात किती मार्क्स मिळाले ते तुम्हाला इथे दिसतात। एन्व्हायरमेंटल एज्युकेशन आणि हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन, त्यांचे मार्क्स इथे येत नाहीत, तर ते ग्रेड येतात ए बी सी डी, ते तुमच्या मार्क्सनुसार ठरतात, ते टोटलमध्ये मार्क्स इथं धरले जात नाही। नंतर या ठिकाणी खाली बघा ग्रँड टोटल, म्हणजे सगळे हे जे आहेत 6 विषय, तर टोटल 600 पैकी किती मार्क्स तुम्हाला मिळाले ती बेरीज या ठिकाणी येते। तर तुम्हाला जेव्हा हे मार्क लिस्ट मिळेल तेव्हा हे जे मार्क्स इथं दिसत आहेत त्या सगळ्यांची टोटल करून बघा बरोबर एवढी येते का। जर चुकली असेल तर तात्काळ आपल्या वर्ग शिक्षकांना सांगा, तशी ती चुकण्याची शक्यता फारच कमी आहे, कारण हे निकाल अत्यंत काळजीपूर्वक पुन्हा पुन्हा तपासून तयार केले जातात। त्यानंतर इथे पर्सेंटेज ऑफ मार्क्स असतात, म्हणजे तुमच्या गुणांची टक्केवारी इथं मिळते। हे जे 394 आहेत त्याला तुम्ही 6 डिवाईड केलं की तुमचं हे पर्सेंटेज मिळतं। या ठिकाणी जसे तुमचे मार्क्स असतील, समजा या ठिकाणी मॅथमॅटिक्समध्ये 65 ऐवजी 80 मार्क्स मिळाले, तर ही टोटल पण बघा या ठिकाणी 409 झाली आणि त्याप्रमाणे पर्सेंटेज बदललेला आहे। तर हे टोटल मार्क्स जे आहेत त्याला 6 डिवाईड करून बघा एवढं पर्सेंटेज येतं का। त्याच्यानंतर पुढे येतं तुमचा रिझल्ट असतो। आता रिझल्टमध्ये काय असतं, दोनच ऑप्शन आहे, एक तर तुमचा रिझल्ट पास येईल किंवा फेल येईल। पास म्हणजे समजा तुम्हाला सगळ्या विषयांमध्ये 35 जास्त मार्क्स असतील आणि ग्रेडसुद्धा तुमचं ए बी किंवा सी असेल, डी ग्रेड नसेल, तर तुम्ही पास होता, म्हणजे तुम्ही पुढच्या वर्गात जायला पात्र आहात, 11वीतून 12वीत जायला तुम्ही पात्र आहात। परंतु जर समजा तुमचे मार्क्स असे आहेत की एखाद्या विषयामध्ये तुम्हाला 35 कमी आहेत, किंवा ह्या दोन विषयामध्ये एखाद्या विषयामध्ये तुम्हाला डी ग्रेड मिळालं, तर तुमचा रिझल्ट इथं फेल येतो, तेव्हा तुम्ही पुढच्या वर्गात जायला पात्र नाही। म्हणजे या ठिकाणी रिझल्टमध्ये इथं जे आहे इथं दोनच ऑप्शन्स आहेत, एकतर पास येईल किंवा फेल येईल। त्यानंतर तुमचा ग्रेड, इथं ग्रेड म्हणजे तुम्ही फर्स्ट क्लासमध्ये पास झाला की सेकंड क्लासमध्ये की डिस्टिंक्शन तुम्हाला मिळालं, ते ग्रेड तुमच्या पर्सेंटेजनुसार ठरतं। आता किती मार्क्सला कोणता ग्रेड मिळतो त्याचा एक चार्ट मी तुम्हाला दाखवतो आणि एक रिमार्कचा कॉलम असतो। आता या रिमार्कच्या कॉलममध्ये एकतर प्रमोशन किंवा पास, त्याचा अर्थ काय तोही मी तुम्हाला त्या चार्टवरून सांगतो। तर तो जो ग्रेड चार्ट आहे ना त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा बघू, इथे अशा पद्धतीने ग्रेड चार्ट असतो। समजा तुम्हाला इथे बघा, इथे 75% जास्त मार्क्स पडले असेल तर तुमचा ग्रेड असतो ग्रेड 1 विथ डिस्टिंक्शन, म्हणजे तुम्हाला विशेष प्राविण्य मिळालेलं आहे, फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन तुम्हाला मिळालेलं आहे। म्हणजे बघा समजा आता ह्या विद्यार्थ्याला 68.17 आहे, त्याला फर्स्ट क्लास मिळालेला आहे ग्रेड 1, पण समजा याचे मार्क जर 75% जास्त असते, बघा आता उदाहरणार्थ या ठिकाणी त्याला आपण इंग्लिशमध्ये 80 मार्क्स देऊ, की टोटल बघा या ठिकाणी आपोआप बदलेल आता आणि हे पर्सेंटेज बदललं। इथं सुद्धा आपण त्या विद्यार्थ्याला समजा 76 मार्क्स दिले, फिजिक्समध्येही आपण त्याला समजा 85 मार्क्स दिले आणि बघा आता या ठिकाणी पर्सेंटेज 74.67 झालं आहे, परंतु 75% कमीच आहे म्हणून इथे अजूनही फर्स्ट क्लास आहे। परंतु समजा केमिस्ट्रीमध्येही आपण त्याचे मार्क्स वाढवले
आणि या ठिकाणी 72 दिलं, तर आता सगळे टोटल जे आहे त्याचं पर्सेंटेज 75.5 झालं, 75% जास्त पर्सेंटेज झालं की या ठिकाणी तुमचा जो ग्रेड आहे तो फर्स्ट विथ डिस्टिंक्शन होतो। आणि बघा या ठिकाणी हा ग्रेड चार्ट 60 आणि 75 मध्ये असेल तर ग्रेड 1, मगाशी आपण आता इथं पाहिलं समजा याचे मार्क्स आपण थोडेसे कमी केले, इथं त्याला समजा 50च मार्क्स मिळाले तर पर्सेंटेज झालं 70.5। 60 आणि 75 मध्ये असेल तर इथं बघा फर्स्ट क्लास मिळतो, ग्रेड 1 मिळतं। 60 खाली गेल्यानंतर समजा इथं अजून आपण मार्क्स कमी करू 50, या ठिकाणी सुद्धा आपण 50 हे मार्क्स आपण असे बदलले, पर्सेंटेज 63 झालं। अजून मार्क्स समजा आपण कमी केले, इथं 40च मिळाले तर आता हे 56.33 पर्सेंटेज झालं, तेव्हा ग्रेड 2 म्हणजे सेकंड क्लास मिळालेला आहे। तर या ग्रेड चार्टवरती नजर टाका, जर तुमचे पर्सेंटेज जे आहे 60 आणि 75 मध्ये असेल तर ग्रेड 1 असतं, म्हणजे फर्स्ट क्लास असतो, प्रथम श्रेणी असते, परंतु तुमचं पर्सेंटेज 45 ते 60% मध्ये असेल तर ग्रेड 2 म्हणजे सेकंड क्लास तुमचा असतो, द्वितीय श्रेणी असते, 35 आणि 45% मध्ये तुमचे मार्क्स असतील इथे पहा तर पास ग्रेड येतो। म्हणजे या ठिकाणी पहा, आता समजा एखाद्या विद्यार्थ्याचे 45% कमी झाले, समजा आपण ह्या विद्यार्थ्याचे मार्क्स कमी करू, इथं समजा त्याला 36 मार्क्स मिळाले फक्त, आणि हे जे 72 आहे इथं सुद्धा समजा 38 मिळाले, तरी 44% झाले, 45% कमी गेले की ग्रेड या ठिकाणी पास येतो। आणि याच्यानंतरही ग्रेड असू शकतो की समजा एखाद्या विद्यार्थ्याला 35% कमी असेल तो ग्रेड फेल येतो। म्हणजे लक्षात घ्या की 60% असून सुद्धा फेल येऊ शकतो, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला समजा कल्पना करा की इथे चांगले मार्क्स मिळालेले आहेत, 70 मार्क्स मिळालेले आहेत, त्यानंतर इथं 80 मार्क्स मिळालेले आहेत, अगदी या ठिकाणी सुद्धा त्याला 85 मिळालेले आहेत, इथंही त्याला समजा 90 मार्क्स मिळालेले आहेत, परंतु मॅथ्समध्ये त्याला समजा किंवा इथं इंग्लिशमध्येही त्याला अगदी 98 मार्क्स मिळालेले आहे, परंतु इथं त्याला मॅथमॅटिक्समध्ये फक्त समजा 24 मार्क्स मिळाले, तर त्याला बघा फर्स्ट क्लास असून सुद्धा त्याचा रिझल्ट फेल आला आणि ग्रेड फेल आलेला आहे, म्हणजे इथं फर्स्ट क्लास येणार नाही। तर अशा पद्धतीने तुमचं इथं फेल येऊ शकतं, म्हणजे 35% कमी असेल तरी फेल येणार आहे। तर अशा पद्धतीने तुमचे जसे मार्क्स बदलत जातील, आणि जेव्हा इथं फेल असेल विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की समजा या ठिकाणी मॅथमॅटिक्समध्ये त्याला 24 मार्क्स पडले तेव्हा हा फेल झाला, आणि रिमार्कसुद्धा फेलच येईल त्यावेळेस, रिमार्क पास येणार नाही अशा पद्धतीने, परंतु तो जर पास असेल सगळ्या विषयामध्ये तर या ठिकाणी रिमार्कसुद्धा तुमचा पास। आता रिमार्क का असू शकतो, पास किंवा प्रमोशन असू शकतो, तर त्याचाही सुद्धा एक चार्ट आहे। त्यानंतर दुसरा जो चार्ट आहे तो जो चार्ट आहे तो आहे ग्रेड चार्ट फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन अँड वॉटर सिक्युरिटी। आपण बघितलंय की आपल्याला EVS मध्ये म्हणजे पर्यावरण आणि आरोग्य व शारीरिक शिक्षण यामध्ये ग्रेड ABCD असे ग्रेड मिळतात, ते कसे मिळतात तर त्याचाही चार्ट आहे। तर पर्यावरण आणि PT ही 50 मार्काची परीक्षा असते, मार्क्स आउट ऑफ 50, तर या 50 पैकी तुम्हाला जर 30 आणि 35 मध्ये मार्क्स पडले असतील तर तुम्हाला ए ग्रेड मिळेल। समजा तुमचे मार्क जर 23 ते 29 मध्ये असेल तर बी ग्रेड मिळेल, 18 ते 20 मध्ये असेल तर सी ग्रेड मिळेल, आणि 0 ते 17 मध्ये असेल तर डी ग्रेड मिळेल। म्हणजे तुम्हाला PT मध्ये आणि पर्यावरणामध्ये किती मार्क्स पडले त्याच्यानुसार तुमचा ग्रेड ठरेल, जर डी ग्रेड मिळाला तर तुम्ही नापास होणार। मग बाकीच्या सर्व विषयामध्ये तुम्हाला 90% जास्त जरी असले तरी तुम्ही नापास होणार, जर इथं डी ग्रेड असेल तर तुम्हाला पास होण्यासाठी A, B किंवा C हा ग्रेड मिळणं गरजेचं आहे। त्याच्यानंतरचा इथं जे खाली आहे रिमार्क, तर रिमार्कमध्ये काय असू शकतं तर त्यात आणि त्याचा अर्थ काय असतो तेही समजावून घ्या। रिमार्कमध्ये जर पास असेल हा सगळ्यात शेवटची ही रो बघा, तर याचा अर्थ तुम्ही क्लिअर पास झालेला आहात, चांगल्या गुणांनी पास झालेला आहात, तुम्हाला ग्रेस मार्क्स देण्याची गरज पडलेली नाही। बघा विद्यार्थी मित्रांनो, समजा काही विद्यार्थ्यांना थोडेफार मार्क्स कमी पडत असेल तर त्याला ग्रेस मार्क्स देता येतात, त्याचे काही नियम असतात, त्या नियमात तो बसत असेल तर त्याला ग्रेस मार्क्स आपण देऊ शकतो। आता जेव्हा हा पासचा रिमार्क असेल तेव्हा त्याला सगळ्या विषयात तो क्लिअर कट पास झालेला आहे अशा पद्धतीने, त्याला कुठेही मार्क्स कमी पडलेले नाही। परंतु जर तुमच्या मार्कलिस्टवरती ह्या शेवटच्या रोमध्ये इथे
PR1 प्रमोशनचा समजा त्या ठिकाणी रिमार्क असेल, तर त्याचा अर्थ असा आहे की समजा जर PR1 असा रिमार्क असेल इथे, तर याचा अर्थ असा झाला की तुम्हाला ॲक्च्युली तुम्ही नापास होता. एका विषयामध्ये तुम्हाला 35 पेक्षा कमी मार्क्स पडले होते, परंतु तुम्ही नियमात बसल्यामुळे तुम्हाला ग्रेस मार्क्स दिले आणि तुमचे मार्क्स 35 केले आणि तिथे तुमचा शेरा PR1 येईल. समजा तुमच्या त्या रिमार्कच्या कॉलमवरती इथे शेवटच्या कॉलममध्ये इथे जर PR2 असेल, तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही दोन विषयात नापास झाला होता, थोडे मार्क्स तुम्हाला कमी पडले होते, परंतु नियमात बसत असल्यामुळे तुम्हाला 2 मार्क्स ग्रेस देऊन पास केलेला आहे, बढती तुम्हाला दिलेली आहे. समजा PR3 असेल, बघा हे तिसरं या ठिकाणी, तर याचा अर्थ तुम्हाला 3 विषयामध्ये थोडे मार्क्स कमी पडले होते आणि 3 विषयामध्ये तुमचे मार्क्स 35 केले थोडे मार्क्स देऊन, आणि तुम्ही 3 विषयात तुम्हाला बढती देऊन पास केलेला आहे, अन्यथा तुम्ही नापास होता. तुम्ही नियमात बसला म्हणून तुम्हाला ती बढती दिलेली आहे. आता या ठिकाणी PR4 कधी नसतं, कारण जास्तीत जास्त 3 विषयात प्रमोट करता येतं. एखादा विद्यार्थी 4 विषयात त्याला कमी मार्क्स पडले असेल तर त्याला ग्रेस गुण देता येत नाहीत, त्याला काही नियम असतात. म्हणजे आता या ठिकाणी अशा पद्धतीने कल्पना करा की हा विद्यार्थी जो आहे मॅथमॅटिक्स सगळ्या विषयात त्याला चांगले मार्क्स पडले, परंतु मॅथमॅटिक्समध्ये त्याला समजा 32 मार्क्स पडले, तर ॲक्च्युली हा विद्यार्थी काय झाला, आता या ठिकाणी फेल झालेला आहे. जरी त्याला 75.83% असले तरी सगळं फेल झालेलं आहे. मग याला काय केलं जातं, तर याला 3 मार्क्स कमी पडलेले आहेत. या ठिकाणी 3 मार्क्स त्याला कमी पडलेले आहेत. हा नियमात बसतो म्हणून 3 च्या जागी त्याचे 35 केले जातात आणि मग तो पास होतो. परंतु याला ग्रेस मार्क्स देऊन पास केलेला आहे म्हणून याच्यावरती शेरा या ठिकाणी येतो PR1, म्हणजे एका विषयात त्याला ग्रेस मार्क्स दिलेले आहेत. परंतु समजा यांनी जर 35 च्या ऐवजी स्वतःहून चांगले मार्क्स घेतले असते, समजा 60, त्याला काही ग्रेस मार्क्स द्यायची गरज पडली नसती, तर या ठिकाणी त्याचा जो रिमार्क आहे, शेरा जो आहे, तो पास असा आला असता. आता कल्पना करा की समजा एखाद्या विद्यार्थ्याला 2 विषयामध्ये 35 पेक्षा कमी मार्क्स आहेत, म्हणजे इथं त्याला 32 मार्क्स आहेत आणि मराठीमध्ये समजा किंवा फिजिक्समध्ये त्याला 31 मार्क्स आहेत. म्हणजे आता हा विद्यार्थी ॲक्च्युली इथं फेल आहे, हा विद्यार्थी फेल आहे, परंतु याला काही ग्रेस मार्क्स देऊन पास करता येतं, याला 4 कमी पडतात, म्हणजे इथे 4 कमी पडतात आणि या ठिकाणी इथं त्याला 3 कमी पडतात, म्हणजे टोटल त्याला 7 गुण कमी पडतात. तर ते आपण देऊ शकतो, म्हणजे इथं 31 च्या ठिकाणी आपण 4 गुण देऊन त्याला 35 करणार आणि 32 च्या ठिकाणी 3 गुण देऊन आपण त्याला 35 करणार आणि आता अशा पद्धतीने हा पास झाला आहे. परंतु 2 विषयात आपण त्याला प्रमोट केलंय म्हणून या ठिकाणी शेरा जो असणार आहे तो PR2 अशा पद्धतीचा असणार आहे. PR2 अर्थात हे ग्रेस मार्क्स देण्याचे काही नियम आहेत. काय नियम आहेत ते, तर नियमात बसण्यासाठी पहा जे ग्रेसचे रूल्स आहेत, ग्रेस रूल्स काय ते मी तुम्हाला थोडक्यात त्या ठिकाणी सांगतो. ग्रेस मार्क्स देण्याचे रूल्स, तर एक म्हणजे कुठल्याही विद्यार्थ्याला ग्रेस मार्क्स मॅक्झिमम 15 मार्क्स देता येतात, 15 पेक्षा जास्त मार्क्स तुम्ही देऊ शकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ की समजा हा विद्यार्थी फिजिक्समध्ये त्याला 27 मार्क पडलेले आहेत आणि मॅथमॅटिक्समध्ये त्याला 27 मार्क्स पडलेले आहेत आणि हा फेल झाला. ॲक्च्युली आता हा फेल आहे, फेल आहे. आता याला ग्रेस मार्क्स द्यायचे म्हटल्यानंतर आपण काय करणार, याला 27 म्हणजे किती कमी पडतात, तर 8 मार्क्स कमी पडतात आणि इकडे सुद्धा मॅथमॅटिक्समध्ये 8 मार्क्स कमी पडतात. टोटल त्याला किती मार्क्सची गरज आहे, तर बघा 8+8 16 मार्क्सची गरज आहे. परंतु जास्तीत जास्त 15 देता येतात, 16 देता येत नाही, त्यामुळे हा विद्यार्थी प्रमोट होऊ शकत नाही आणि हा फेलच राहणार. पण याच ठिकाणी समजा याला मॅथमॅटिक्समध्ये 28 पडले असते आणि आता या ठिकाणी 8 आणि इथे लागतात 7, 15 मार्कांची गरज आहे, 15 देऊ शकतो. मग आपण या ठिकाणी काय केलं असतं, 27 च्या ठिकाणी 8 मार्क अजून देऊन 35 केले असते, 28 ला अजून 7 मार्क ॲड करून 35 केले असते आणि आता हा 5 झाला असता. परंतु 2 विषयामध्ये त्याला आपण प्रमोट केलंय म्हणून या ठिकाणी त्याचा शेरा PR
तो अशा पद्धतीने येणार आहे. आता समजा हा एक रूल झाला की जास्तीत जास्त 15 देता येतात. अजून काय रूल आहे याच्यामध्ये, तर तुम्ही एका विषयामध्ये लक्षात घ्या, एका विषयामध्ये तुम्ही 10% जास्त देऊ शकत नाही, नॉट मोर दॅन 10% इन वन सब्जेक्ट. म्हणजे कसं आहे की समजा ह्या विद्यार्थ्याला इथं 24 marks पडलेले आहे आणि आता हा फेल झालेला आहे, अर्थातच इथं रिमार्क फेल येणार आहे. आता याला पास करायचं आहे तर ग्रेस गुण किती लागतात, तर 24 पास होण्यासाठी त्याला 11 marks पाहिजे. टोटल 15 देऊ शकतो, हे 15 11 कमी आहे, पण एका विषयामध्ये 10 जास्त देता येत नाही, दुसरी अट आहे, त्यामुळे हा विद्यार्थी पास होऊ शकणार नाही, हा विद्यार्थी नापासच असणार आहे. परंतु याच ठिकाणी त्याचे 25 marks असते तर त्याला 10 marks ची गरज आहे, ग्रेस मार्काची ते देता आले असते आणि मग 25 ठिकाणी आपण 35 करून त्याला पास केलं असतं आणि या ठिकाणी एका विषयात आपण त्याला मार्क्स दिले, ग्रेस मार्क्स म्हणून PR1 असा शेरा आला असता. समजा आणि आणखी एक तिसरा नियम आहे की आपण ग्रेस मार्क्स 3 जास्त देऊ शकत नाही, नॉट मोर दॅन 3 subjects. म्हणजे कसं आहे की समजा कल्पना करा की ह्या विद्यार्थ्याला फिजिक्समध्ये 34 marks आहे, केमिस्ट्रीमध्ये 34 आहे, बायोलॉजीमध्ये 34 आहे आणि मॅथ्समध्ये 34 आहे, हा अर्थातच फेल विद्यार्थी आहे. मग आता याला ग्रेस मार्क्स द्यायचे तर काय करावं लागेल, फिजिक्समध्ये 1 द्यायचा आहे, केमिस्ट्रीमध्ये 1 द्यायचा आहे, बायोलॉजीमध्ये 1 आणि मॅथमॅटिक्समध्ये 1. म्हणजे पहा टोटल त्याला 4 आपल्याला द्यायचे आहे. पहिल्या नियमात तो बसतो, 15 जास्त नाहीत. त्यानंतर प्रत्येक विषयात फक्त 1-1 mark द्यायचा आहे. दुसऱ्या कंडिशनमध्ये तो बसतो, नॉट मोर दॅन 10% इन सिंगल सब्जेक्ट, एका विषयामध्ये 10% जास्त नाही, दुसऱ्या कंडिशनमध्येही बसतो, पण तिसऱ्या कंडिशनमध्ये बसत नाही, नॉट मोर दॅन 3 subjects. इथं 4 त्याला ग्रेस मार्क्स द्यावे लागतात, म्हणजे फक्त 4 marks कमी पडले तरी तो विद्यार्थी नापास होणार आहे. पण याच ठिकाणी जर त्यांनी समजा 35 मिळवले असते तर इथं तो क्लिअर कट पास झाला असता, त्याला इथं ग्रेसची गरज पडली नसते. आता 3 marks ग्रेसची गरज आहे, तिन्ही कंडिशनमध्ये बसतो, मॅक्झिमम 15 marks, 15 जास्त नाही ही 3. त्यानंतर प्रत्येक सिंगल सब्जेक्टमध्ये 10% जास्त नाही आणि 3 देऊ शकतो, त्यामुळे इथे 35 केले असते. आपण बघा इथे 35 केले असते, 1 नंतर ह्या दुसऱ्या विषयामध्ये 35, तिसऱ्या विषयामध्ये 35 आणि हा 5 झाला असता आणि रिमार्क त्याचा जो आहे तो या ठिकाणी PR3 असा आला असता. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुमच्या कार्डवरती हा जो रिमार्क असेल पास असेल तर असं समजा की तुम्ही चांगल्या गुणांनी पास झालेला आहात, तुम्हाला म्हणजे मार्क्स देण्याची गरज पडलेली नाही, बढतीचे गुण द्यायची गरज पडलेली नाही, परंतु PR म्हणजे प्रमोशन असा शेअर असेल तर याचा अर्थ तुम्हाला थोडी मार्क्स कमी पडले आणि तुम्हाला पास केलेलं आहे, हे तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. 12वीत तुम्ही चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि खाली काय असेल, ॲज पर द रूल द स्टुडंट्स नेम इज रजिस्टर्ड इन द नेक्स्ट स्टँडर्ड 12th सायन्स डिव्हिजन A. म्हणजे नियमाप्रमाणे तुम्ही जर पास झाला असेल, म्हणजे तुमच्या रिमार्कच्या या कॉलममध्ये किंवा ह्या रिझल्टच्या मध्ये इथं 5 शेअर असेल, तर तुम्ही पुढच्या वर्गात जाण्यास पात्र झालेला आहात आणि तुमचं नाव 11वीतून 12वीत दाखल केलेलं आहे. परंतु जर इथं रिझल्टमध्ये फेल असेल तर इथं हा शेरा थोडासा वेगळा येईल. इथं काय येईल, ॲज पर द रूल्स द स्टुडंट्स नेम इज रजिस्टर्ड इन द सेम स्टँडर्ड, म्हणजे तोच वर्ग 11th Science A, जे काय डिव्हिजन असेल ते. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, उद्या जेव्हा आपल्याला हे कार्ड मिळेल तेव्हा त्या कार्डवरची सगळी माहिती काळजीपूर्वक तपासून घ्या आणि काही चुकलं असेल तर तात्काळ आपल्या वर्ग शिक्षकांना सांगून दुरुस्त करून घ्या. 6 May आपल्याला आपला निकाल मिळणार आहे. निकाल मिळाल्यानंतर तात्काळ आपल्या वर्ग शिक्षकांना जर काही चुकलं असेल तर भेटा. धन्यवाद.